पोलादपुरात 12,000 बोरवेल्समध्ये जल पुनर्भरणाचा केला गेला संकल्प. डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मातीचे ऋण फेडण्याचे केले आवाहन. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान घेणार या उपक्रमाची जबाबदारी. या उपक्रमासोबतच केली जाणार विहिरींचीही गाळसफाई. राजकीय आणि शासकीय यंत्रणांनी सहभागी व्हावे असे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकरांचे आवाहन. पोलादपूर तालुक्यातील हजारो बोरवेल्समध्ये जल पुनर्भरण करण्याची गरज असल्याची माहिती पोलादपूर तालुक्यातील अभ्यासू पत्रकार शैलेश पालकर यांनी दिली. पोलादपुरात गेल्या 10-15 वर्षात पाणी टंचाई निवारणाच्या कृती आराखड्यानुसार आणि खासगीरित्या किमान 12,000 बोरवेल्सद्वारे भूगर्भातील पाण्याचा उपसा प्रचंड प्रमाणात करण्यात आला आहे. मात्र भूगर्भातील पाणी उपसून झाल्यानंतर पुन्हा धरणीमातेचे ऋण फेडण्यासाठी जल पुनर्भरण करण्याची निरूपणकार डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची संकल्पना ग्रामीण भागातही युद्ध पातळीवर राबविली गेली पाहिजे असे प्लॅनिंग शैलेश पालकर यांनी केले. तदनुसार डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाने विहिरीचे जल पुनर्भरण करण्याचा उपक्रम हाती घेऊन शुभारंभ केला. यावेळी पोलादपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर भूषण जोशी तसेच पंचायत समितीचे सदस्य यशवंत कासार आणि श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री काळभैरवनाथ मंदिराच्या टेकडीलगत असलेल्या श्री नामदेव गोगावले यांच्या निवासस्थानी पत्र्यांच्या छपरावरून पावसाचे पाणी गोळा करून ते बोरवेलमध्ये पोहोचवण्याचे संयंत्र बसविण्यात आले. याचे पूजन करून शुभारंभ केला गेला. समीर गांधी यांनी या उपक्रमाची माहिती दिली. गेल्या वर्षी तरई येथे हे जल पुनर्भरण सुरू होऊन देखील म्हणावा तसा प्रसार झाला नाही. मात्र यापुढे राजकीय आणि शासकीय यंत्रणांनी स्त्री सदस्य तसेच ग्रामस्थांच्या मदतीने युद्ध पातळीवर विहिरीच्या जल पुनर्भरणासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याची माहिती आणि आग्रही मत पालकर यांनी व्यक्त केले. पोलादपूर तालुक्यामध्ये 12,000 बोरवेलचे प्रस्ताव पूर्ण झालेले आहेत. हे माझा दावा आहे की ज्यांनी ज्यांनी काय मागितलं असेल त्या आमच्या गावातल्या जे प्रमुख मतदार आहेत त्यांचे 20-20 माणसांचं कुटुंब आहे, तर सरकारचे बोरवेल त्यांच्या दारात झाले. हे 10-20,000 खड्डे आपल्या भूगर्भातला पाण्याचा उपसा करीत असताना हजारो लाखो लिटर पाणी तिथे आपलं उपसलं गेलंय, पण त्या काताळाखाली पाणी टाकण्याचं काम अजूनपर्यंत कोणी घेतलं नव्हतं. ते आप्पासाहेबांच्या ह्या मोठ्या आणि जर अशा पद्धतीचे मोठे बोगदे खणून त्यातनं जर पाणी काढणार असू आपण, तर ते परत जागेवर नेऊन ठेवण्याची जबाबदारी पण आपल्याच मानवाची आहे. कारण गरज मानवाची या पाण्याने भागवलेली आहे, आता ह्या जमिनीची गरज आहे. या प्रसंगी पोलादपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर भूषण जोशी यांनी पोलादपूर तालुक्यातील फ्री वॉटर कप स्पर्धा संबंधात माहिती दिली. एक मुख्यमंत्र्यांशी ज्यावेळेस कलेक्टर साहेब स्वतः बोलले की वॉटर कप जो आता आपण बघतोय तुफान आला या कार्यक्रम की सत्यमेव जयते आमिर खानची फाउंडेशन आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वॉटर कप घाटावर चालू आहे, साधारण 1,000 गावांमध्ये चालू आहे. तर कलेक्टर साहेबांनी असा मुद्दा मांडला होता की पोलादपूर तालुका सुद्धा आहे आमच्या कोकणामध्ये, की जिथं तुम्ही म्हणता की दुर्लक्षित काय आहे तो तालुका, तर कोकणात पाऊस पडतो सगळे कन्सिडर करतात की आहे पाणी येतो, पण असा तालुका आहे की जिथे आम्हाला एवढा टँकर लागतो, लोक पाण्यासाठी अक्षरशः म्हणजे 2 महिने कसे बसे ढकलतात. तर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी एक शब्द दिला होता की ठीक आहे, यावर्षी तुम्ही वॉटर कप मध्ये आम्ही आता इंडियन देऊ शकत नाही, पण तुम्ही एक प्री वॉटर कप घ्या. तर त्या अनुषंगाने आपण 14 गावांनी तत्वर आणि तिथे आपण जलसंधारणाची विविध कामं चालू केली. लोकसहभागातून निर्माण केलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी यंदा 3 आठवडे उशिरा मागणी झाली. विहिरीच्या जल पुनर्भरणासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची जबाबदारीही लोकसहभागातून घेऊया. अधिकाधिक बोरवेलमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्रज्ञानाने जल पुनर्भरण करूया. येत्या 2 वर्षात पोलादपूर तालुका पूर्णतः टँकरमुक्त करण्यासाठी नेटाने प्रयत्न करूया असे आवाहन यावेळी पालकर यांनी केले. सहज समाचारकरता शैलेश पालकर, पोलादपूर.